नमस्कार टेक मराठी रोगू युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी पीकेमा आताच्या घडामोडी आजच्या बातम्या या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला पाहूया पो पहिले अपडेट कृषी विज्ञान केंद्र येथे जी ट्वेंटी या थीमवर आधारित कृषी आणि सेंद्रिय शेतीमधील सर्वोत्तम पद्धती या विषयावर महिला कृषी उद्योजक आणि प्रगतशील शेतकऱ्यांच्या चर्चासत्र कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व विकास गटामधून दोनशे जणांची निवड झाली तर यात महिला शेतकरीसुद्धा सहभागी झाल्या होत्या पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या अपडेट आहे जेव्हा गरिबातल्या गरिबालाही वन रेशन कार्डने रेशन कुठेही मिळते त्याच्यामुळे शेत शेतकऱ्यांचा आणि नागरिकांचा फायदा झालेला आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाचे अपडेट आहे राधाकृष्ण विखे पाटील यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळाल्याला शासनाकडे प्रस्ताव दाखल करण्याच्या सूचना दिला याच्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील पांभुर्णा तालुक्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान हे झाले होते पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाचे अपडेट आहे ये अपती साथी मिलने पी एम ए बी वाय अंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या नुकसानासाठी हक्काची रक्कम मिळणे आता सोपं झालं आहे गुगल प्ले स्टोअरवरून पीक विमा मोबाईल ॲप डाउनलोड करा आणि बहात्तर तासाच्या आत पीक नुकसानीचा अहवाल द्या असं सांगण्यात आलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे विकासाचा प्रकाश जनतेपर्यंत पोचला ग्राम उजाला योजनेअंतर्गत ग्रामीण भागात एक कोटीहून अधिक एल ई डी बल्बचे वाटप हे करण्यात आलेले आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे तुम्हीही या योजनेचा लाभ घेत असाल तर देशभरातील शेतकऱ्यांसाठी दहा फेब्रुवारी ही महत्त्वाची तारीख असल्याचे सरकारनं सांगितलं आहे याबाबतची माहिती शासकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे देशातील कोट्यावधी शेतकरी तेराव्या हप्त्याची म्हणजे पी एम किसान योजना तेरावा हप्ता आतुरतेने वाट पाहत आहे होळीपूर्वीच सरकार या हप्त्यातील दोन हजार रुपये कोट्यावधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्याची शक्यता आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी साठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे बदलत्या युगातील तंत्रज्ञानाची सर्वांना ओळख करून देण्याचा इंटरनेट हा सर्वात सोपा मार्ग आहे ज्याच्याद्वारे पी एम ए बी वाय आपल्या सुविधा देशातील सर्व शेतकऱ्यांना सहज उपलब्ध करून देत आहे इंटरनेटच्या अमर्याद क्षमतेच्या सुरक्षित वापराला प्रोत्साहन देऊया पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे दिवाळी सणाच्या अगोदर डाळी आणि कडधान्याचे वाढलेले भाव अजून जशा तसे आहे होळीच्या सणानंतर दर कमी होतील असा अंदाज यम पी यम एस पी मार्केटमधील खाऊक व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे तर सध्या सर्व डाळी व कडधान्याचे भाव शंभरी पार गेले आहे त्यामुळे सर्वसामान्यांना खरेदी करताना हात आकारता घ्यावा लागत आहे होळीनंतर बाजारात नवीन उत्पादन यायला सुरुवात होतील पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे देशातील शेतकऱ्यांनी चांगल्या दराच्या अपेक्षेने यंदा मोठ्या प्रमाणात कापसाचा स्टॉक केला गुजरात महाराष्ट्र तेलंगणा आणि कर्नाटकातील शेतकरी सध्याच्या दरात कापूस विकताना दिसत नाहीत सध्या कापसाचे भाव हंगामातील निच्चांकी पातळीवर आहे तरीही या दरात बाजारातील आवक ही वाढली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाचे अपडेट आहे निवासी औद्योगिक किंवा वाणिज्यिक प्रयोजनाकरता वापरण्यात येणाऱ्या जमिनीवर अकृषित कर आकारण्यात येतो मात्र शहरी भागातील जमीनधारकासाठी अकृषिक कर माफ करण्यासंदर्भातील मागणीचा विचार करण्यात येईल असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी बैठकीत केलेले आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाचे अपडेट आहे कृषी अवजारं बनवण्यात मोठं नाव असलेल्या मॉस्टो कंपनीच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त रांजणगाव एम आय डी सीमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपस्थित राहून रोहित पवार यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी कंपनीचे अध्यक्ष संचालक आणि कंपनीच्या विविध विभागाचे प्रमुख तसंच शेतकरी उपस्थित होते ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या अपडेट आहे अतिवृष्टी सततधार ढगफुटी गोकलकाईचा प्रादुर्भाव अशा एकामागून एक संकटी शेतकऱ्यांवर कोसळली आहेत त्यामुळे आर्थिक विवेचनेत सापडलेला शेतकरी बांधवांना धीर देणं त्यांना पुन्हा उभा करणं ही सरकारची काळाची गरज आहे सरकारनं शेतकऱ्यांना सहकार्य केलं पाहिजे अनुदान अतिवृष्टी व पीक विमा दिला पाहिजे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुकू यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब व शेअर करा